फेब्रुवारीची दहिगाव येथील श्रीराम मंदिरात सुरू झालेल्या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाची विशेष बातमी. तालुक्यातील दहिगाव येथील श्रीराम मंदिरामध्ये अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. लेवा पंचमंडळ समाजामार्फत 10 फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू झाला असून या पारायणाची सांगता 17 फेब्रुवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. या सप्ताहात दैनंदिनी कार्यक्रमामध्ये सकाळी 5 वाजता काकळ आरती, 6 वाजता विष्णू सहस्रनाम, 7 वाजता आणि दुपारी 2 वाजता गाथा पारायण, 5 वाजता पसायदान आणि हरिपाठ असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दैनंदिनी रोज रात्री 8 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे. यामध्ये गुरुवारी ह ब प उद्धव महाराज, शुक्रवारी ह ब प ज्ञानेश्वर महाराज, शनिवारी ह ब प मनोज महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले, तर आज रविवारी ह ब प दुर्गादास महाराज यांचे कीर्तन असून सोमवारी ह ब प दीपक महाराज, मंगळवारी ह ब प इंद्र महाराज, बुधवारी ह ब प सुखदेव महाराज आणि गुरुवारी ह ब प भरत महाराज बीड यांचे काल्याचे कीर्तन रात्री 8 वाजता होऊन या संपूर्ण सप्ताहाची सांगता होणार आहे. दरम्यान गुरुवारी दुपारी महाप्रसादाचं वितरण केलं जाणार आहे. सायंकाळी 5 वाजता भव्य दिंडी सोहळा गावातून काढला जाईल व रात्री 8 वाजता काल्याचे कीर्तन होईल. सप्ताहासाठी दहिगाव येथील नामदेव गुरुजी व ह ब प उद्धव महाराज यांचे मार्गदर्शन लाभत आहे, तेव्हा भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन हरिभक्त पारायण भजनी मंडळ दहिगाव यांनी केले आहे. तेव्हा बघूया दहिगाव येथील श्रीराम मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम संकीर्तन सोहळ्यामध्ये सुरू असलेले गाथा पारायण. पश्यामि देवांस्तव देवते सर्वं सदबोध विशेष संगाना. ब्रह्मानवेशं कवलासनस्त मृषंज सर्वानुर्गंश दिव्यान. मने जय जयाजे स्वामी नवल कृपा केली तुम्ही जीवेश्वरोपकृ आम्ही प्राकृत देखो बली सासते बले के गोसाविया मद परितोषदाया साविया
जय।